नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर आज गुरुवार आहे आणि आज अनंत चतुर्दशी देखील आहे। आज गणपती बाप्पांचंही विसर्जन देखील केलं जातं आणि आज अनंत म्हणजे अनंत हे व्रत देखील केलं जातं। आज योगायोगाने गुरुवार देखील आलेला आहे आणि आपल्याला आजच्या ह्या गुरुवारच्या दिवशी गायलाही अशी एक वस्तू खायला घालायची आहे। भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असे म्हणतात। अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन केले जाते, त्यामुळे हा दिवस आपल्याला विसर्जनाचा दिवस म्हणून लक्षात राहतो। पण हा दिवस फक्त विसर्जनासाठी नसून या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात। या व्रताचा कालावधी 14 वर्षांचा आहे। आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे यासाठी सतत 14 वर्षे 14 गाठी असलेला रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत केले जाते। तर अशा ह्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला गायीला अशी एक वस्तू खायला घालायची आहे, ती वस्तू कोणती आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचप्रमाणे जर का गाय नसेल तर मग ही वस्तू तुम्ही काय करायची आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। बघा गाईच्या शरीरामध्ये म्हणजे गाईमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो आणि आपण जर का गाईला ही अशी एक वस्तू खायला घातली, गाईची जर का आपण भक्तिभावाने पूजा केली तर आपल्याला 33 कोटी देवतांचा हा आशीर्वाद प्राप्त होत असतो। गाय ही भगवान कृष्णांना देखील प्रिय आहे आणि त्याचप्रमाणे आज गुरुवार आहे आणि आज अनंत चतुर्दशी देखील आलेली आहे। आज अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशीला प्रत्येक घरातील गणपतीचे विसर्जन केले जाते। ज्यांच्या गणपतीचे विसर्जन हे 1.5 दिवसांनी 5 दिवसांनी झालेले नसेल त्या सर्व गणपतीचे विसर्जन या अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते। सर्वांनाच माहिती आहे प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येक कार्यामध्ये आपण प्रथम हे गणपतीची पूजा करून गणपतीला प्राधान्य देत असतो। गणपतीची पूजा केल्याशिवाय आपण इतर कोणतेही कार्य करत नसतो। गणपती हा 10 दिशांचा स्वामी आहे, त्याच्या अनुमतीशिवाय आपण इतर पूजास्थानी येऊ शकत नाही। गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की ज्या देवतांची आपण पूजा करत असतो ती तिथे येऊ शकते। म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपतीचे पूजन करतात। आपल्या सर्वांनाच माहिती आहे गणपती बाप्पा हे सुखकर्ता आहे, विघ्नहर्ता आहे, संकटमोचक आहे। गणपती वाईट शक्तींना पाशाने बांधून ठेवत असल्यामुळे त्यांच्या पूजनामुळे शुभ कार्यात येणारी विघ्ने दूर होतात। गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाशभाषेत रूपांतर केल्यामुळे आपण आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोचतात। गणपती बाप्पांची जर का आपण साध्या भक्तिभावाने जरी पूजा केली तरी गणपती बाप्पा हे आपल्यावर लवकर प्रसन्न होतात। कुठल्याही पूजेमध्ये प्रथम स्थान आपण गणपती बाप्पांना देत असतो आणि गणपती बाप्पांची पूजा केल्यावरच आपण इतर शुभ कार्य हे करत असतो। तर अशा ह्या गणपती बाप्पांचं विसर्जन आज गुरुवारच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणार आहे आणि याच योगायोगाने पौर्णिमा देखील आलेली आहे। आज गुरुवार आणि पौर्णिमा हा योगायोगाने जुळून आलेला आहे। तर अशा ह्या दिवशी आपल्याला गायीला ही एक वस्तू गणपती बाप्पांसमोर ठेवून खायला नक्की आवर्जून घालायची आहे। यामुळे तुमच्या सर्व समस्या अडचणी निघून जाणार आहे, सर्व संकटे तुमची निघून जाणार आहे। प्रत्येक घरामध्ये कामधेनू म्हणजेच गायीची ही मूर्ती असते आणि आपण प्रत्येक घरामध्ये कामधेनू मातेचं हे पूजन करत असतो। ज्या घरामध्ये कामधेनू मातेचं पूजन होतं त्या घरामध्ये कधीच सुख समृद्धी कधीच कमी पडत नाही, धनधान्याला कधीच कमी पडत नाही, त्या घरामध्ये धनधान्याची कमतरता ही कधीच भासत नाही। तर अशा या गायीला आपल्याला एक वस्तू खायला घालायची आहे। आता ही वस्तू जर का तुमच्या घरामध्ये कामधेनू गायीची मूर्ती असेल तरी तुम्ही करू शकतात आणि नसेल तरी तुम्ही करू शकतात। तुमच्याकडे जर का गणपतीचं विसर्जन झालं असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता। तुम्ही तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांसमोर ही वस्तू ठेवायची आहे आणि मग ती गायीला आपल्याला खायला घालायची आहे। आता जर का तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पा नसतीलच तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही गायीला ही वस्तू खायला घातली तरी चालणार आहे, कारण आपल्या सर्वांना माहिती आहेच गायीमध्ये 33 कोटी देवतांचा हा वास असतो। आपण जर का गायीला अशा पद्धतीने नैवेद्य वस्तू खायला घातली तर आपला हा नैवेद्य हा 33 कोटी देवतांपर्यंत हा पोहोचत असतो। त्यामुळे तुमच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही ही वस्तू गायीला डायरेक्ट खायला घालू शकतात। आता तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, तुम्हाला एक चपाती बनवायची आहे, त्या चपातीला थोडं तुम्हाला गायीचं तूप लावायचं आहे, त्यावर तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यावर तुम्हाला हरभऱ्याची मुगाची आणि चण्याची या 3 डाळी घ्यायच्या आहे। या 3 डाळी तुम्हाला अगोदर भिजत ठेवायच्या आहे, म्हणजे 1 ते 2 तास तुम्ही ह्या भिजत घाला, त्यानंतर ह्या डाळी घ्या आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला गायीला खायला घालायच्या आहे। सर्वात अगोदर तुम्हाला गायीला हळदी कुंकू लावायचा आहे, गायीच्या पायावर पाणी घालायचं आहे, गायीला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला
ह्या वस्तू खायला घालायच्या आहेत. बघा, तुम्हाला एक चपाती बनवून घ्यायची आहे, तुम्ही छोटी अगदी चपाती बनवली तरी चालेल, त्याला तुम्हाला थोडं तूप लावायचं आहे आणि या तिन्ही डाळी भिजत घालून त्या तुम्हाला त्या चपातीवर ठेवायच्या आहे आणि एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे. हे तुम्हाला गायला खायला घालायचं आहे. आता तुमच्या घरापाशी जर का गोशाळा असेल तर तुम्ही तिथे जाऊन गायला खाऊ घातलं तरी चालेल, किंवा मग तिथे गाय असेल तिथे जाऊन तुम्ही हे गायला खायला घातलं तरी चालेल. बघा, असं म्हणतात जर का देशी गायीने आपल्या हातावरून जर का जीभ फिरवली तर आपलं दुर्भाग्य हे नष्ट होतं. तर तुम्हाला जर का शक्य असेल तर तुमच्या हातावरून जर का गाय जीभ फिरवू शकत असेल तर तुम्ही तसं करू शकता, यामुळे तुमचं दुर्भाग्य हे नष्ट होतं असं म्हणतात. शक्य झालं तर तुम्ही या पद्धतीने गायला ही वस्तू खायला घालू शकतात आणि गायीचे तुम्हाला मनोभावे नमस्कार करायचा आहे. आता हे सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. बघा, तुमच्याकडे जर ह्या तिन्ही डाळी नसतील तर तुम्ही फक्त चणा डाळ जरी घेतली तरी चालेल. तुम्हाला चपाती, चणा डाळ आणि गूळ ह्या तीन गोष्टी तुम्ही घेतल्या तरी चालेल. तुम्हाला गणपती बाप्पांसमोर अगोदर ठेवायचं आहे 1 ते 2 मिनटं, त्यानंतर तुम्हाला हे गायला चारायचं आहे आणि गायला मनोभावे नमस्कार करायचा आहे. तुमची इच्छा अडचण असेल तर तीसुद्धा तुम्ही तिथं व्यक्त करू शकतात, प्रकट करू शकतात, यामुळे तुमचं सर्व दुर्भाग्य हे नष्ट होणार आहे. त्यानंतर बघा, अजून एक छोटासा उपाय आहे. तुम्हाला एक चपाती तयार करायची आहे, त्यावर तुम्हाला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर तुम्हाला गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद ठेवायचा आहे. तुम्ही मोदक ठेवला तरी चालेल, तुम्ही लाडू ठेवला तरी चालेल, शक्य झाल्यास तुम्ही मोदक ठेवण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे तुम्हाला गायीला खायला घालायचं आहे. बघा, आज गुरुवार आहे, गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्याचप्रमाणे आज अनंत चतुर्दशी आहे. अनंत चतुर्दशीला आपण भगवान विष्णूंची ही पूजा करत असतो, भगवान विष्णूंचंही व्रत करत असतो आणि भगवान विष्णूंना गाय देखील तेवढीच प्रिय आहे. तर तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून गायला ही वस्तू खायला घालायची आहे. बघा, प्रत्येक टायमाला एकादशी येऊ, पौर्णिमा येऊ, अमावस्या येऊ, चतुर्थी येऊ, या प्रत्येक टायमाला आपण गायला कुठली ना कुठली वस्तू खायला घालत असतो आणि कुठल्या ना कुठल्या वस्तूमुळे कुठले ना कुठले दोष हे नष्ट होत असतात. त्यामुळे हे उपाय ह्या सेवा आपण करत असतो. बघा, ही एक प्रकारची आपल्याकडनं सेवा होत असते, उपाय असून सेवा देखील आपल्याकडनं घडत असते. तर असे प्रत्येक टायमाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात आणि इथून पुढे सुद्धा येत राहतील. तर हे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून माझी व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर परत भेटूया अशा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.